राम राम शेतकरी मित्रांनो, शेतवारी चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कपाशीला पहिली आळवणी म्हणजे ड्रेंचिंग कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपले शेतवारी चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तर या ड्रेंचिंगसाठी आपण एक बुरशीनाशक, एक विद्राव्य खत आणि ह्युमिक ॲसिड याचा वापर करणार आहोत। यासाठी आपण 100 ग्रॅम ह्युमिक ॲसिड प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे घ्यायचं आहे। त्यानंतर 19 19 19 हे विद्राव्य खत 100 ग्रॅम घ्यायचं आहे आणि ब्लू कॉपर हे बुरशीनाशक 50 ग्रॅम घ्यायचं आहे। हे सर्व प्रमाण 15 लिटरच्या पंपासाठीचं आहे। या सर्वांचे मिश्रण आपल्याला झाडाच्या सभोवताली टाकायचं आहे। एका झाडाला साधारणपणे आपण 70 ते 80 मिली औषध टाकू शकतो। जर आपल्याकडे ठिबक सिंचनची व्यवस्था असेल तर हेच प्रमाण आपल्याला ह्युमिक ॲसिडसाठी 1 किलो, 19 19 19 खतासाठी 1 किलो आणि ब्लू कॉपर बुरशीनाशकासाठी 1/2 किलो प्रति 1 एकरासाठी घ्यायचं आहे। ड्रिंचिंग करताना आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डब्याने करू शकतो किंवा चार्जिंगचा पंप घेऊन त्यासमोरचे नवजल काढूनसुद्धा आपण ड्रिंचिंग करू शकतो। ही ड्रिंचिंग आपल्याला कापूस लागवडीपासून साधारणपणे 14 ते 15 दिवसांनी करायची आहे। यासाठी जमिनीत ओलावा असणे फारच आवश्यक असते। जर आपल्या जमिनीत ओलावा नसेल तर आपण 1-2 दिवस लेट आपण ही ड्रिंचिंग करू शकता। हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।